लिलाव संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। कांदा लिलाव 26 सप्टेंबर पर्यंत बंदच राहणार आहे। या संपाची व्याप्ती राज्यभर असून त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसतोय। नाफेडच्या कांदा विक्री विरोधात व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। 26 सप्टेंबर पर्यंत बंद कायम राहणार आहे। कांदा लिलावासंदर्भात महत्त्वाची बातमी, गेल्या 3 दिवसांपासून बंद असलेला कांदा लिलाव पुढे 26 सप्टेंबर पर्यंत बंदच राहणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आमची जी मागणी आहे आणि आमची जी अडचण आहे ही समजून घेणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी व्यापार करण्यासाठी जर गव्हर्नमेंट 2400 भाव घेतो, समोर जर 2000 विकते तर व्यापार कसा करणार आहे? आम्ही आजपर्यंत व्यापार थांबवलेला नाही, इथं व्यापारच होत नाही, ही आमची जी काही अडवणूक होते, व्यापाऱ्यांना जी काही अडचण आहे त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे। 40% ड्युटी लागल्यामुळे शेतकऱ्यांचे पण नुकसान आहे, आणि जर ती मागे घेतली गेली तर शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे, म्हणून त्यांनी बी या ठिकाणी थोडस सहकार्य करणं काळाची गरज आहे।